नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला, आज मी कारल्याची भाजी बनवत आहे. इथं कारले घेतलेत, अर्धा किलो आहेत. आता ह्यांना आपण मस्त असे गोल गोल आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने आता आपण कापूया. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला कापायचे आहेत. खूप पातळ नाही कापायचे, नाही तर मग ते तुटून जातात. तर मी इथे थोडी जाड आकारामध्ये कापलेले आहेत. खूप पातळ कापायचे नाही आहेत. आता हे कारले मी सर्व असे कापून घेत आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा, बाजूची बेल प्रेस करा. तर बघा, सर्व हे कारले आपण कापून घेतलेले आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. आपण एका भांड्यामध्ये सर्व कारले काढून घेतलेले आहेत. आता आपण कारल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि कारल्याला लावून घ्यायचं. तर मी असं चांगलं चोळून घेतले, बघा, कारल्याला मीठ अशा पद्धतीने. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. अगदी 10 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवायचं आहे. आणि बघा, 10 मिनिटानंतर आता हे कारले ना छान असे मुरले गेले असतील मिठाच्या याच्यामध्ये. मीठ आहे ना आपण टाकलेलं त्याच्यामध्ये. आणि आता आपण ह्याचं आहे ना पाणी काढून घ्यायचं आहे. तर ते चकते आहेत ना, मी एकावर एक ठेवून असं पाणी निथरून घेत आहे. म्हणजे कसं ते तुटणार नाहीत त्यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व कारल्याचं पाणी काढून घेत आहोत. तर बघा, मी पाणी काढून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आपण मीठ लावल्याने हे पाणी काढल्यानंतर आहे ना कारले कडू लागत नाहीत. आणि आपण या भाजीमध्ये ना एक चिन्नस टाकणार आहोत, त्यामुळे भाजी अजिबात कडू लागणार नाही आणि खूप टेस्टी लागते खायला. आता आपण यामध्ये तेल ओतून घेत आहोत. तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आता आपण हे तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे सर्व कारले आपण सोडून घ्यायचे आहेत. आता हे कारले आपण तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे. छान असं बघा परतून परतून घ्यायचे. अशा पद्धतीने कारले तेलात चांगले फ्राय केले का खूप मस्त असे कुरकुरीत पण होतात, खायला पण छान लागतात. आता हे आहे ना कारले आपण सगळं काढून घ्यायचे. आता बघा, कारले काढून घेतले, त्याच्यात तेल आहे. आता याच तेलामध्ये आपण भाजी करायची आहे. इथे मी जिरं टाकले फोडणीला. त्यानंतर इथे कांदा घेतलेला बारीक चिरून, एक मोठा कांदा घेतलेला आहे. आता कांदा आपण चांगला परतवून घेऊया. पाहू शकता कांदा बघा परतून झालं आहे. आता त्यामध्ये आपण टॅमॅटो पण टाकायचं आहे. टॅमॅटो आपण परतून घेऊया. एक कांदा बारीक चिरून घेतलेला आणि त्याचबरोबर आपण एक टॅमॅटो पण घेतलेला बारीक चिरून. आता यामध्ये खलबत्त्यात मी लसूण बघा टेचून घेतले. टेचलेली लसूण आहे ती आपण यामध्ये टाकलेली आहे. तर यामध्ये मी आलं टाकत नाही आहे, खाली लसूणच टाकते. आता यामध्ये आपण एक चम्मच लाल मिरची पावडर, हिंग, हळद, धनाजिरा पावडर आणि हे सर्व मसाले आता आपल्याला मिक्स करायचे आहेत. तर यामध्ये मी गरम मसाला वगैरे काही टाकत नाही, फक्त मिरची पावडर, लसूण आणि धनाजिरा पावडर टाकलेला आहे. छान मसाले आपले परतून झालेत. आता यामध्ये आपण मीठ टाकायचं. मीठ फक्त आपल्याला जो कांदा टमाट्याचा मसाला आहे तेवढाच टाकायचं आहे त्याच्यासाठी, म्हणजे चवीनुसार. कारल्यामध्ये आपण पहिले मीठ टाकलं होतं म्हणजे ते खारट आहेत. आता हे छान मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे. आता हे सर्व कारले आहेत हे टाकून घ्यायचे आपण. आता परत एकदा छान आपण हे मिक्स करून घ्यायचे. हे छान असं
परतवून परतवून घ्यायचं, 2-2 मिनिटांनी आपल्याला एकसारखंही हलवायचं आहे। तर पाहू शकता खूप छान असे मसाला कारला एक छान मिक्स झालेला आहे आणि मस्त असे भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता खूप छान झाले। आता आपण यामध्ये एक जिन्नस टाकणार आहोत, ते आहे बेसन पीठ। बेसन पीठ टाकल्यामुळे काय होतं आहे, कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि भाजीसुद्धा खायला एकदम टेस्टी बनते, अप्रतिम बनते। आता परत आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे। आता आपण यावरती अजिबात असं झाकण नाही ठेवायचं आहे, झाकण ठेवल्याने काय होते भाजी ही ना कडू लागते जास्त, त्यामुळे कारल्याची भाजी करताना कधीच झाकण ठेवून हिला शिजवायची नाही। तर बघा मस्त असं आपण हे 2-3 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं बेसन टाकल्यावर। आणि आता कोथिंबीर पण मस्त टाकून घेतले बघा, आणि तुम्ही बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे, लहान मुलंसुद्धा आवडीने खातील। जिथे तुम्ही एक चपाती खात असाल तिथे 2 नक्कीच खाणार, नक्की बनवा भाजी। चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तो